तीन वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तीन दिवस आता त्याला मी भिजवून घेतलेला आहे. चौथ्या दिवशी, आज चौथा दिवस आहे, आज चौथ्या दिवशी मी त्याला उपसून चांगलं स्वच्छ धुवून आणि आता त्याला मी वाळून घेतलेला आहे. याचे आपण इथे आपण बघू शकतो. आता मी हे याचे तांदूळ, अनारशीचे तांदूळ अशा पद्धतीने दळून घेणार आहेत. आता मी ते वाळून घेतलेले आहे, ते असे थोडे ओलसरच आहेत. आता ते ओलसर तांदूळ असल्यामुळे मी पटकन आता त्याला जास्त वाळू द्यायचे नाही आहेत, ते जास्त थोडे ओलसरच ठेवायचे तांदूळ. अशा पद्धतीने बघू शकता मी आता यांना फॅनखालीच वाळून घेतलेलं आहे आणि आता याला आपण बारीक पीठ करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि अशा पद्धतीने आपण त्याला चाळून घ्यायचं आहे. इथे बघू शकता सुजीच्या चाळणीने छान बारीक चाळून घ्यायचं आहे. त्याचं पीठ बारीक करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपण हे छान चाळून घ्यायचं आहे. सुजीच्या चाळणीने मोजून घेणार आहोत वाटेने किती आपलं पीठ भरतं ते. बघू शकता आता आपलं हे पाच वाट्या पीठ भरलेलं आहे. आता आपण याला अडीच वाट्या गूळ टाकून घेणार आहोत. इथे बघू शकता आता हे आपण पीठ सगळं मोजून घेतलेलं आहे ह्या वाटेने आपण पीठ मोजून घेतलं. ह्या पाच वाट्या आपलं पीठ भरलेलं आहे. आता आपण गूळ बारीक चिरून आणि अडीच वाट्या ते गूळ टाकून घेणार आहोत. याच्यात अर्धा किलो गूळ आपण येथे टाकून घेतलेला आहे तांदळाच्या पिठामध्ये. आता इथे करून अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता ते गूळ आणि तांदळाचं पीठ एकजीव झालं पाहिजे. अशा पद्धतीने त्याला असं छान चोळून चोळून घ्यायचं आहे. बघू शकता इथे बघू शकता आता आपण असं हे पीठ आहे ना एकत्र गूळ आणि तांदळाचं पीठ हे असं हातावर छान असं चोळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता आपण हे बघा अशा पद्धतीने हे असं सगळं पीठ आपल्याला असं करून घ्यायचं आहे. नंतर आपण याचे गोळे करून दोन किंवा तीन दिवस ठेवणार आहोत. नंतर आपण अनारसे बनवणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने गोळे करून घ्यायचे आहेत आता ह्या पिठाचे, चोळलेल्या पिठाचे. आणि आता आपण त्याला 2-4 दिवस डब्यात घालून ठेवणार आहोत. बघा आपण ना असे खसखस घ्यायचे आहेत ताटामध्ये ना आणि नुसतं बोटाने असं याला गोल फिरवून अनारसं तयार करायचं आहे. आता इथं बघू शकता आपण गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे. आता तेल आपण टाकून घेतलेलं आहे, तेल तापलं की आपण इथे बघू शकता अनारसं आपण अशा पद्धतीने तळून घ्यायचे तेव्हा आपले छान अनारसे तयार होतात आणि त्याला जाळी पण पडते. बघू शकता किती छान अनारसं आपलं तयार झालेला आहे. अशा अनारसं आपण गोल करून याच्यात टाकलेलं आहे तेलामध्ये. आता त्याच्यावर थोडं तेल सोडून घ्यायचं आहे, तेल टाकून घ्यायचं आजूबाजूला. आपले अनारसे तयार होतात. आपण छान तापून घेतलेलं आहे, तुम्ही तेलात तळू शकता किंवा तुपात पण तळू शकता तुमच्या आवडीनुसार. इथे मी त्याला 2-3 मिनटं आपण राहू द्यायचे, नंतर हे करायचे त्याला तेल टाकायचे. छान जाळी पडते आपल्याला. पद्धतीने आपण सगळे अनारसे बनवून घेणार आहोत.